हॅलो एवरीवन, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीजमध्ये। काय झालं आहे, आता मस्त बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पा घरी यायचा असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे मस्त गोडाचं धोडाचं छान छान करावं लागतं आणि मग भरपूर लोकंसुद्धा येतात दर्शनाला। मग आपल्याला प्रश्न पडतो की आता काय द्यायचं प्रसादाला, इन्स्टंट असं काहीतरी करता यावं। म्हणून आज मी एक अशीच मोदकाची रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे इन्स्टंट रवा मोदक। अगदी मलईदार होतात हे मोदक, एकदम क्विक असा शिऱ्यापासून बनणारा मोदक आहे। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। इथे कढई मी छान तापून घेतली आहे, त्यामध्ये एक 3 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। इथे मी 1 कप हा बारीक रवा घेतला आहे, तो ह्या तुपामध्ये घालायचा। रवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तुपामध्ये। रवा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम मध्येच ठेवायची। बघू शकता रव्याला छान आता असा ब्राऊन कलर यायला लागला आहे। आता ह्यामध्ये घालायचा 2 टेबलस्पून, इथे मी पिस्ता असा क्रश करून घेतला आहे तो घालायचा। 2 टेबलस्पून इथे मी काजू असे क्रश करून घेतले आहेत ते घालायचे ह्यामध्ये। रवा छान भाजून झाला आहे, गॅसची फ्लेम बंद करायची। रवा काढून घ्यायचा एका बाउलमध्ये। इथे मी 1/3 कप साखर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात, त्यामध्ये 1/6 वेलची घालायचा आणि हे आपल्याला पावडर ग्राइंड करून घ्यायची। बघू शकता मी अशी साखरेची पावडर करून घेतली आहे। सेम कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आणि इथे मी 1/2 ओल्या नारळाची वाटी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे, तुम्ही किसून देखील घालू शकता। ह्यामध्ये घालायचं हे ओलं खोबरं छान या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं पण छान भाजून झालं आहे, त्याच खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1-2 वाटी पाणी घ्यायचं, 2 कप। ह्या पाण्याला आता एक छान उकळी येऊन द्यायची। बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि भाजलेलं हे रव्याचं मिश्रण ह्या पाण्यामध्ये घालायचं। ह्यामध्ये घालायचं 1/3 कप दूध, नॉर्मल टेम्परेचर असलं तरी चालेल दुधाचं, किंवा फ्रीजमध्ये ठेवलं असेल दूध तरी चालेल ते ह्यामध्ये घातलं तरी। ह्यामध्ये घालायची आता 2 टेबलस्पून मिल्क पावडर, ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला। परत एकदा छान मिक्स करायची ह्यामध्ये मिल्क पावडर। आता वाफवलेल्या ह्या शिऱ्यामध्ये साखर घालायची जी आपण ग्राइंड करून घेतली आहे। आता हे रव्याचं मिक्सचर आपलं रेडी आहे, आता हे थंड होऊन द्यायचं आहे। आपण हे मोदक साच्यामध्ये करणार आहोत, हा माझ्याकडे असा साचा आहे। सगळ्यात आधी साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं हाताने अशा पद्धतीने। साचा असा क्लोज करायचा आणि हे जे रव्याचं मिश्रण आहे त्यामधून असा एक गोळा करून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि तो गोळा या साच्यामध्ये भरायचा।
मग हा साचा असा ओपन करायचा। ते रव्याचं मिश्रण भरल्यानंतर थोडंसं असं प्रेस करायचं। याचं कारण असं की त्या मोदकाला अशा छान कळ्या दिसतात असं दाबून दाबून प्रेस केल्यामुळे। आणि नंतर थोडंसं असं सारण घेऊन परत छान असं हे क्लोज करून टाकायचं आणि परत प्रेस करायचं अशा पद्धतीने। आणि हा साचा असा सरळ करून असा ओपन करायचा अशा पद्धतीने। आणि मग तो मोदक अलगत काढायचा। आता मी बाकीचे असेच छान मोदक बनवून घेते।